सुस्वागतम विषय मराठी इयत्ता दुसरी तर माझ्या बालमित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये करणार आहोत एक ॲक्टिव्हिटी आणि त्या ॲक्टिव्हिटीचं नाव काय आहे माझा आवडता ऋतू आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आपला एखादा फेवरेट ऋतू म्हणजे आवडता ऋतू आपण ड्रॉ करणार आहोत आपण ऋतू शिकलो आहोत हो की नाही मग चला तुमचा आवडता एक ऋतू तर तुम्ही चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे चला तर मग करूया सुरुवात आता हा आहे उन्हाळा ऋतू मग तुम्ही या ऋतूचं चित्र काढू शकता उन्हाळा म्हणजे समर समर सीझन मग या चित्रामध्ये तुम्ही अगदी एखाद्या समुद्रकिनारी गेलेला आहात तिकडे एखादं नारळाचं झाड आहे तिकडे शेडसाठी अंब्रेला म्हणजे छत्री लावलेली आहे आकाशामध्ये सूर्य तळपत आहे असं तुम्ही दाखवू शकता हो की नाही आणि तसंच सनग्लासेसचा आपण वापर करतो की नाही म्हणजे गॉगल्सचा तर ते पण आपण इथे दाखवणार आहोत अशा प्रकारे उन्हाळा ऋतूचं चित्र तुम्ही काढू शकता पुढचा ऋतू आहे पावसाळा पावसाळा म्हणजे रेनी सीझन मान्सून सीझन आता पावसाळ्यामध्ये देखील तुम्ही काय काय काढू शकता ढग आलेले असतात आकाशामध्ये हो की नाही तर ढग काढू शकता इंद्रधनुष्य पण दिसतं की नाही रेनबो रेनबो बी हम ड्रॉ कर सकते हैं आणि पावसाळ्यामध्ये आपण काय वापरतो छत्रीचा वापर, वापर करतो ओके हो नी छाता यूज करते ना हम आणि तसंच पावसाचे पडणारे थेंब ते पण आपण दाखवू शकतो बघा इथे दिसत आहेत चित्रात तसंच पावसाळ्यात आपल्याला काय पाहायला मिळते गोगलगाय म्हणजे स्नेल तीही तुम्ही दाखवू शकता आणि हा ऋतू आहे पुढचा हिवाळा हिवाळा म्हणजे विंटर सीझन मग विंटर सीझनमध्ये तुम्ही बर्फ पडलेला दाखवू शकता हो की नाही बर्फाने झाकलेलं झाड किंवा घराच्या छपरावरती अगदी बर्फ पडलेला आहे आजूबाजूला बर्फ दिसत आहे असं असं देखील तुम्ही चित्र काढू शकता हिवाळा म्हणजे विंटर सीझन विंटर सीझन मे बी आप बहुत सारी अच्छी अच्छी चीजे दिखा सकते हो की स्नोफॉल हो रही है बर्फ जमी जमा हुई है ओके अशा प्रकारे हे जे तीन ऋतू दाखवले की नाही आपण तर त्या तीन ऋतूंपैकी तुमचा आवडता जो ऋतू आहे त्याचं चित्र तुम्हाला काढायचं आहे सीजन सीझन से सिर्फ एक सीझन का आपकी फेवरेट सीजन का यहाँ पे पिक्चर ड्रॉ करना है और कलर करना है तसंच तुम्ही ऋतूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टी देखील चित्रात दाखवू शकता जसं उन्हाळ्यामध्ये आपण काय वापरतो छत्री छाता आपण आईस्क्रीम पण खातो की नाही मग तुम्ही ते पण चित्र काढू शकता आईस्क्रीम खात उभा असलेला एखादा मुलगा आणि जर तुम्ही पावसाळ्या पावसाळ्या ऋतूचं चित्र काढणार असाल तर मग आपण छत्री घेतो की नाही पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तसंच आपण रेनकोट घालतो हो की नाही आणि आकाशामध्ये ढग आलेले असतात या दिसणाऱ्या गोष्टींचं पण तुम्ही याच्यामध्ये चित्र रेखाटू शकता आणि जर हिवाळा ऋतूचं चित्र काढणार असाल तर तिथे काय आपण वापरतो थंडी वाजते की नाही भरपूर मग आई आपल्याला काय घालते स्वेटर घालते कानटोपी घालते हो की नाही त्याचं चित्र तुम्ही काढू शकता स्वेटर घातलेला एखादा मुलगा किंवा स्वेटर घातलेली एखादी मुलगी कानटोपी घातलेले आजोबा असं चित्र काढू शकता तसंच बर्फाने आच्छादलेला म्हणजे बर्फाच्छादी तसा डोंगर देखील तुम्ही काढू शकता कारण जर उत्तर साईडला आपण पाहिलं भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत दिसतो ना आणि त्याच्यावरती काय असतं बर्फ पडलेला आपल्याला दिसतो बर्फ दिस साचलेला तर तसे तुम्ही बर्फाने आच्छादलेले किंवा बर्फाच्छादित डोंगर देखील आपण काढू शकतो ओके तर मग अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत आज काय मग आहे की नाही मज्जा ड्रॉइंग आणि कलरिंगची हो की नाही चला तर माझ्या बालमित्रांनो आपण ही ॲक्टिव्हिटी अगदी व्यवस्थित केलेली आहे हो की नाही तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद